भाईच्या आयुष्यात लग्नाचं गोड वादळ येणार आहे. चला तर बघूया त्यामुळे भाईची काय तारांबळ उडती येते हे दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य सत्रातले अतरंगी विनोदवीर. तुझा पण काय यार अजय कसा आहेस तू टिटवाल्याचा हा. अरे तू काय गातोय पण बोलतोय पण तू भी आला त्याचा आनंद झाला भाई. भाई भाई अरे भाई आला 8 महिन्यांनी भाई आला. अजय एक मिनिट या भाई. अरे गौरव भाई गौरव तुम्ही आले तुम्ही मस्त वाटलं गौरव भाई एकदम मस्त. ए हल्ली डुली संपलंय सगळं संपलेलं आहे. कशाला नाचताय चल आतमध्ये जाऊ. हा तर जावा की अरे हा तर जावा कुठे आहे रे तर शेल काय माहिती. जाऊ दे भाई जाऊ दे भाई. चल ये आज आपली एकदम महत्वाची मीटिंग आहे माहोल बनवून टाक. चल माहोल बनवायचं. हा माहोल बनवायचं जबरदस्त माहोल. गोल्डची मीटिंग आहे की मग गहनाची. ना गोल्डची ना गहनची आज भाईची मीटिंग आहे दिलाची. कळलं काय जगा गौरव भाई मारिया पटली. मारिया गेली सोडून आपल्याला रे. आता आपल्या आईने आहे ना आपल्या करता एक पोरगी बघितलेली आहे. आता आई सांगल त्याच पोरीशी आपण लग्न करणार आहे त्याच्यामुळे एखादा माहोल वाला का ना होऊन जाऊ दे ती पोरगी येणार इकडे. गौरव भाईची ब्लाइंड डेट गुलाबी मैफिला. गुलाबी मैफिला मी माहोल करतो. माहोल म्हणजे हे गाणं कशी काय इकडे ते माहोल कसा माझे मी सांगतो बघ. त्यांना सांग रे मी 8 महिन्यांनी आलोय सांग ना. अरे निघा ना ए निघा ना. एवढं काय मेहमान आले मेहमान निघा. ए अरे नको ना यार यांना घेऊन जाणार ते. निघा जगा मगा तुमचा निघा. चला निघा चला निघा निघा. आय काय कळत नाही तुम्हाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. ये कोणाला आले पाक गजरा काय पाहिजे असेल देखी आले पाक अयो मावशी होतो बाकी. मी मावशी नाहीये. मी ना यांना भेटायला आली आहे. यांना गौरव मोरे तुम्हीच ना. मी मला भेटायला. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी सरला मदन खेबुडकर. बरोबर. ते तुमच्या आईनी स्थळ बघितलंय ना तीच मी. स्थळ बघितलं म्हणजे अजून ही आपल्या आईने हे लोकेशन बघितलंय. हो म्हणजे ती तू आहेस. सॉरी 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 तुम्ही आहे तुम्ही. या ना बसा ना बसा ना. इकडे बंदूक नको इकडे नको. इथं बंदूक आहे तिकडे बसा तिकडे बसा. हे बंदूक टाक बंदूक टाक. नमस्कार. बाकी स्थळ तुम्ही एकदम मस्त निवडले. हा आपला रंगसंगती इथली खूपच छान आहे. अयो वेलकम टू अवर बार आहे गौरव भाईचा बार आहे. मी गौरव भाईचे आवडते सिंगर आहे. तुम्हाला सांगतो ह्याची स्टोरी आहे. आपण जेव्हा बार सुरू केला ना हा गायचा ना बारचा धंदा लय चालायचा. कारण सगळे लोक ह्याचं गाणं ऐकायचं ना ह्याला ग्लास फेकून मारायचे. मग अरे गायतात तसा तर लोक आमच्या बार मध्ये प्रशासन काढायला यायचे. सगळा तुटला इथून खाली सगळा लोखंड भरायचा अंगात. हा त्याच्या अवस्था आहे. हा पण आता बिझनेस सोडलाय आता काउंटरला असतो. हा अयो गावरे भाई वहिनी आली तर एक शायरी म्हणायची साय. हा बकवास आहे पण ऐका शायरी बकवास आहे ऐका. हा तो अर्ज किया है. हा अर्ज किया है. आप आई बहार आई. वाह वाह. आप आई बहार आई वरना मैं अंदर थी. येरिया अशा शायरा नको गात जाऊ बंदुकीला पण आवडत नाही. हा गौरव भाई मी काउंटर वर जात आहे. एक नंबर. हा तर ते आपलं असं सगळं आहे. बाकी सगळं ओके ना. माझ्या आवडीचं गाणं म्हणू शकतील का हे. अरे म्हणजे काय ते यांच्या आवडीचं गाणं म्हणायचं. गाणं म्हणा यांच्या आवडीचं. हा सांगा तुम्ही फरमाईश करा. हे म्हणा ना ते कुठलं. या जन्मावर या जगण्यावर. वहिनी 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 घेतो घेतो घेतो. चला काउंटर वर बसले ना. हा मग त्यानं गप बसलं पाहिजे का नाही. सॉरी काय केलं त्यांनी. असं करायला नको करू ना यार. आधी तुझ्यावर कस्टमर चिडतात. नको करू तू काहीच करू नको यार. एवढ्याच केलंय. नको करू एवढा आपण करू नको रे. बस खाली. ए बाय सॉरी सॉरी खाली बस. चल ए हिले डुले चल आतमध्ये जा. चला पळा लवकर आतमध्ये जा. निघा लवकर. नको ना गाऊ अशी गाणी. त्यांना सांगकन पोरगी रडायला लागली बघितलं. त्यांना आवडलं. नाही ते छानच गातायत. वा वा छान गातायत. छानच गायलं पण मलाच माझ्या बाबांची आठवण आली. अरे यार सॉरी. लहानपणी ना माझे बाबा हे गाणं गाऊन आम्हाला झोपवायचे. ही अंगाई म्हणायचे. अयो गौरव भाई ये कमी नाही का. हा ते
वहिनी बाबा अंगाई गायचे मग आई कुठे असायची ए माझी आई लहानपणीच गेली अरे यार तरी पण वहिनी एक चूक होते काय म्हणजे आई गाणं गाते त्याला अंगाई म्हणतात मग बाबा गात तर त्याला भांगाई नाही का म्हणू सोडला भाई ए भाई अरे बाबा ये भाई बोलस का तू दादा सॉरी सॉरी जाऊ दे जाऊ दे बस 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 जाना बाबा यार तुझ्यामुळे माझ्या बारची वाट लागली जाना बस ना थोडा मार खातो लोकांचा तरी कसा तुला इकडे यायचं रे जाऊ दे बस 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 भाई रिमान निमान रिलॅक्स 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 चल चल द्या चल द्या अच्छा आई नाही रे हा जरा दुःख झालंय हा टेन्शन घेऊ नका सॉरी यार आल्यापासून मी तुम्हाला काय विचारलं नाही चहा पाणी विचारलंच नाही आय एम सॉरी काहीतरी घेऊया खायला वेटर ए वेटर खाणार तुम्ही रडायचं ना अजिबात आपल्या बार मध्ये हॅलो भाई बापरे भाई अरे तुम्ही कधी आले भाई सुटून आई शपथ भाईला भारी वाटलं एक नंबर भाई आता आलो 8 महिन्यांनी आलो आता आलो भारी वाटलं भाई हे बघ आपला मेहमान आलाय मेहमान काहीतरी खायला मागो चिकन लॉलीपॉप चिकन चाव चाव चिकन जे का असं चिकन घेऊन ये काय मी असे तामसी पदार्थ खात नाही एक मिनिट जरा मीटिंग करून आलो आहे इकडे इकडे पटकन ये तामसी पदार्थ म्हणजे तामसी पण खाते ते काय भाई तामसी म्हणजे असे तेलकट मसालेदार असे चमचमीत असे तिखट असे त्याला तामसी म्हणतात काय ते तसले पदार्थ नको तुम्हाला नाही वेगळं का पाहिजे मग मी फक्त सात्विक अन्न जेवते क्या बात आहे आम्ही 5वीपासून जेवतोय सात्विक अयो गौऱ्या भाई तुम्ही जेलातून बाहेर आले पण कॉमेडियातून जेलातच आहे तुला माहित लोक तुझ्यावर राग करतात म्हणून बस ना तिकडे जाऊन यार बस ना जाऊ द्या भाई तुम्ही या तुम्ही बसा 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 बाकी टेक्निकल फ्लो वगैरे ओके ना बसा 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 अरे भाई भाई सोडा ना त्याला तिकडे महत्त्वाचं आहे भाई तो जुना कस्टमर आहे विचारलं पाहिजे त्याला विचारलं पाहिजे ओके ना ओके म्हणजे बघ सात्विक म्हणजे काय कळलं तुम्हाला अरे हा यार सात्विक म्हणजे काय सात्विक म्हणजे सात्विक म्हणजे असं नॉर्मल वरण भात तूप अशी पोळी भाजी कोशिंबीर असं चिडतो मला असं बोलून कोशिंबीर असंच म्हणतात मग तुम्हाला हे पाहिजे काय सात्विक जेवण पाहिजे असं मुगाच्या डाळीचं वरण असेल का नाही चाकण्याची मुंग डाळ शिजवून देऊ काय मऊ भात आणि मेतकूट आणा अजून छोटी मिटिंग अरे इकडे ना यार तू ए भाई जाऊ त्याला नको ए भाई सॉरी सॉरी अरे मेतकूट म्हणजे काय आपल्याला चिरकूट माहिती आहे मेतकूट म्हणजे काय ना मेतकूट म्हणजे उडीद डाळ तूर डाळ असं सुंठ विंठ घालून ना असे तांदूळ असे काही छान पदार्थ घालून असे त्याची कूट करतात पावडर करतात जे आपण कुठल्याही ह्याच्याबरोबर खाऊ शकतो दहीत मिसळून भात आलास ना म्हणून मी वाचलोय हा ठेव जवळ भाई मला मेतकूट माहिती नाहीये का छान असतं मऊ भात किंवा असं गिरगिटे भात करायचा मेतकूट घालायचा आणि सजूक तुपाची धार त्याच्यावर सोडली ना कि मग मस्त लागत भाई हा वहिनीवरती तंबाखू लावतात काय असे का बोलतात बहिणी बहिणी तंबाखू लावायचा असेल तर इकडे लावत जा म्हणजे काय लावला तरी प्रॉब्लेम नाही बोलता येतो नीट माहितीये काय माझ्या ती एक मिनिट अरे ते केवढी शरीफ आहे बघितलं का तंबाखू खाणार आपण वाटतो भिकाऱ्या असं बोलशील त्यांना भाई 2 मिनिटं आपण त्यांना वहिनीना काहीतरी खायला द्या वहिनी भाई टेन्शन घेऊ नका तुम्ही नको नको मला नको आता काहीच देऊ नका आपल्या लग्नानंतर मी तुम्हाला देईन मेतकूट भात खायला आपल्या लग्नानंतर ये नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आपल्या लग्नानंतर म्हणजे आपण फक्त बोलायला आलो ना आज माझ ठरलंय काय मी तुम्हाला मनोमन वरलंय आता तुम्ही इकडे या वरलंय मला कळलं वरलंय म्हणजे ठरवलंय बसतो बसतोय बसतो गाण कस काय गाण कस काय म्हणलं तू यार गाण कस काय म्हणलं अरे बसा ना यार बसा ना हा माणूस एवढा बारीक आहे ना एकदा रुमाला शेड करून घालले एक दिवस या इकडं बसा तुम्ही बसा ना यार तुम्ही तिकडे जा ना अरे झगा मग अरे अरे यार तुमचं नाही का तुम्ही पण नका यार भाई नको त्या विषयांकडे ऐका ना आपण जरा डेंजर माणूस आहे यार आपण तुमच्या बरोबर कसं काय लग्न करणार ना मला माहितीये हा तुम्ही अधोविश्वात काम करता ना अधोविश्व अंडरवर्ल्ड
आपल्या याला अंडरवर्ल्डला हे म्हणतात काय म्हणतात ते अंधविश्वास एवढा स्टँडर्ड आहे शपथ भाई शायला आपल्याला वाटलं आपण छपरी आहे रे स्टँडर्ड आहे आपल्या याला अयो भाई म्हणजे आपण स्टेटस मध्ये काम करता तू नको ना रे तू नको अयो भाई अरे नको याला पाय ए भाई सांग की याला ए गे तुझं बिल कर तू घरी निघ तुझं बिल कर याला मार लागला तू बिल कर अरे परत अरे नको रे अरे सोपच नाही सोप नाही याचा खुळखुळ खेळू आता काय नको रे बाबा सोप घरी घेऊन जा घरी जाऊन काढतो घरी घेऊन जाऊ हा घरी घेऊन जा ये तू ये आता मी तू गोळी मारणार पटकन निघ तू अयो गावरे भाई सगळी वाक्य अशीच बोलायला ते अरे काय गरज आहे असं आहे आपल्याकडे असा प्रॉब्लेम आहे यार आपण कसं तुमच्या बरोबर लग्न करणार यार अरे आपण स्मगलिंग करतो यार मला माहिती आहे ना माझी काळी सरकत नाहीये मला चालेल व्यवसाय हा व्यवसाय असतो की नाही अरे पण माझा व्यवसाय पण खराब आहे कल्पना आहे काय मी तुमच्या आयुष्यात आल्यावर तुमचं आयुष्य मी बदलून टाकेन असं कसं बदलणार हे बघा आपण संध्याकाळी 7 झोपायचं आणि पहाटे 5 उठायचं अरे बापरे अबे हिला सांगा संध्याकाळी 7 नंतर आपली सकाळ होते आणि 5 आपण झोपतो पहाटे 5 आम्ही शेवटचा पेक मारतो नंतर ना आम्ही टीप वाटत बसतो भाई बिझनेस कधी करणार धंदा कधी करणार आपण सकाळी 9 नंतर लोकांना काय बोलणार ए बंदूक का चोरतोय बंदूक असं करणार आपण बंदूक तुमच्याकडे बंदूक पण आहे हे बघा हे का ओरिजिनल बंदूक आहे बाबा ही किती म्हणले ती एक पुस्तक लोडेड आहे हे लागेल त्याचा का दुनिया मागे लागले मला तेच कळत नाही यार खांद्याला लागले खांद्याला लागले खांद्याला कुठे बने घेऊन जा त्याला बने नीट घेऊन जा आराम अयो ज्याची कन्सेप्ट त्यालाच घेऊन चालले बाबा लंगडत जाऊ नको खांद्याला गोळी लागली आहे तुला काय घेऊन चालले ते अरे नको ना अरे ऐका ना नको ना असं करू पोलीस येतील मला घेऊन जातील माझा काय आता असं काहीच बोलायचं नाही माझा माझ्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे मी तुमच्यासाठी व्रत वैकल्य करीन उपास तपास करीन म्हणजे मग जो कोणी तुम्हाला पकडायला येईल ना तो तुमच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही ऐका ना भाई आपल्याला लग्न नाही करायचं तुझ्या बरोबर हा ठीक आहे पण मला करायचं मला नाही करायचं आहे मी तुमच्या आईला शब्द दिलाय मी आयुष्यभर तुमची साथ देईन मला करायचं नाही ना पण मी नाही देऊ शकत साथ भाई आपण गँगस्टर आहे मला करायचं नाही भाई यांचं गाणं गाणं मला नाही लग्न करायचं आहे तुफान धमाकेदार बहारदार मुख्य भूमिकेत गौरव ओमकार आणि प्रथमेश जरी असले तरी शिवा प्रिया आणि हरीश स्टोल द शो आउट राईट आणि मला तुमच्या तिघांसाठी मंचावर यावंच लागेल क्रेझी परफॉर्मन्स होता ही शिट्टी शिवा आणि प्रिया तुमच्यासाठी आहे आउटस्टँडिंग चेतू ऍब्सोल्युटली ब्रिलियंट परफॉर्मन्स फारच सुंदर बेअरिंग होतं आणि खूप मजा आली तुला बघायला बने कडक टायमिंग कडक आज दिन बने बहुत सही बने और मजा आली अयो मस्त बेअरिंग की ओ मजा आली छोटासा पार्ट होता पण तू छान केलास हरीश खूप सुंदर मला असं वाटतं तुझ्या परफॉर्मन्समध्ये खूप प्रामाणिकता होती आणि ती प्रामाणिकता रेअर झाली आजकाल ती अशीच राहू दे मजा आली क्या बात